उन्हाळा अद्याप सुरू व्हायचा आहे, मात्र आताच राज्यभरातील खेड्यांना पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागलेली आहे. तर शक्य तिथे टँकरनं पाणी पुरवठा होत असला तरी अनेक लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. पाहूया. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र राज्यात जनतेसमोर पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागलंय. राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम 40% पाणीसाठा शिल्लक राहिलाय, तर ग्रामीण भागात जलस्रोत आटू लागलेत. आम्हाला 5 महिने पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. आज जसं झालंय महिलांना का इथून जवळजवळ रामखिंडवरून 2 किलोमीटर अंतरावरून 3 किलोमीटर अंतरावरून त्यांना पाणी आणावं लागतंय. अख्खा दिवस त्यांना ते महिलांना सगळं ते पाणी आणण्यातच जातोय. घरचं काम होत नाही, खायचं ठिकाण नाही, प्यायचं ठिकाण नाही, रात्रंदिवस ते पाण्यासाठी सगळी तळमळ धडपड करावी लागते. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक ग्रामस्थ मार्च महिन्याच्या मध्यावरच पाण्यासाठी वणवण भटकताना दिसतायत. गेल्या वर्षी मार्च मध्ये राज्यात केवळ 21 गावं आणि 73 वाड्यांमध्ये 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता, मात्र यंदा तब्बल 3000 गावात 940 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. ज्या गावांमध्ये टँकर अद्याप येत नाहीत त्या गावातील ग्रामस्थांचे पाण्या वाचून हाल होताना दिसताय. आज गावगाव पाण्याची किती टंचाई, तुम्ही गावगाव जाताय बघताय, तुम्हाला त्याचं माहिती आहे. माझी एवढी शासनाला विनंती आहे की ही लवकरात लवकर जनावरात छावणीचं चालू करावं आणि गावगाव पाणी पुरवठ्याचे सुविधा करावी. राज्यभरातील नदी नाले कालवे आणि इतर जलस्रोत आटले आहेतच, तसंच धरणांमध्येही पाणी पातळी खालावल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील धरणांमधील पाणी साठा मराठवाडा विभाग 22.48%, नागपूर विभाग 52.52%, अमरावती विभाग 54%, नाशिक विभाग 43%, पुणे विभाग 44%. टँकरनं पाणी पुरवठा करण्याच्या मर्यादा आहेत. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे, मात्र राज्यभरात पाणी संकट आव असून उभं आहे. या प्रश्नावर शासन किती प्रभावी तोडगा काढणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.